सिल्लोड तालुक्यातील अत्यंत खळबळजनक बातमी आहे. उपोषण आहारामध्ये कुपोषण बालकांना जो आहार दिला जातो त्यामध्ये चक्क उंदीर निघालाय. त्यामुळे तालुक्यामध्ये नेमकं चाललंय काय, एकीकडे अंगणवाड्यांचा घोटाळा चाललाय तर एकीकडे आता महिला गरोदर महिला व कुपोषित बालकांसाठी जो आहार दिला जातो त्यामध्ये चक्क उंदीर निघालाय. त्या पाकिटामध्ये उंदीर निघालाय. ही घटना घडली धोत्रे गावामध्ये ज्या ठिकाणी कुपोषित बालकांना आहार दिला जातो. 9 महिन्याच्या बालकांना आहार दिला गेला होता त्या गव्हाच्या पिशवीमध्ये पॅकिंगमध्ये चक्क उंदीर छोटा नाही तर प्रचंड मोठा उंदीर निघाला होता. त्याला प्रचंड दुर्गंधी लागली होती. अशा परिस्थितीमध्ये जो अन्न वाटप केलं जातं त्यावर कोणाचाही नियंत्रण नाही का. जी पॅकेट कुठल्या ठिकाणी भरले जातात व ती पॅकिंग करत असताना काय डोळे झाकून पॅकिंग केली जाते काय. त्यामुळे या कुपोषित बालकांना सुदृढ करायचं आहे की आणखीन त्यांना आजार पसरवायचे असा संतप्त सवाल आता सिल्लोड तालुक्यातून निघत आहे. कारण सिल्लोडमध्ये प्रचंड अंदागोंदी कारभार एकंदरीतच चाललेला दिसत आहे. त्यामुळे अधिकारी व मंत्री नेमकं करतात का असा संतप्त सवाल आता जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या पॅकेटामध्ये उंदीर पोहोचला कसा याबद्दल चौकशीसाठी वेळ घालवणार की त्वरित या संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित करणार हे पाहणं आता गरजेचं आहे. आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय सोनवणे संभाजीनगर. लागलं तुम्ही सुद्धा फोडून पुढे फुटलेली नव्हती असं त्याचं सील बंद पुढी होती. आईने फोडून बघितली तर सडलेला मंदिर निघाला. शासनाने याची काळजी घ्यावी. याच जर मुलांना जर गेलं गोरगरिबांच्या आणि मुलांना जर काही करता काही झालं त्यांची प्रकृती गंभीर जर झाली त्याला जबाबदार कोण राहणार आहे. हां शासन पैसे आणून देणार आहे का याचे. म्हणून जरी आई वडिला ती खाऊ असतात लेकरं काय नंतर काय केलं असतं खाऊ झाली खाऊ वाटत होतो अंगणवाडीमध्ये. आपण प्रोडक्ट्स आणतो.